नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ऐकूनमधून सर्वांचं हार्दिक स्वागत। मित्रांनो, 10,000 ओबीसी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मोफत प्रशिक्षण भेटणार आहे। हे जे प्रशिक्षण असणार आहे ते महाज्योतीमार्फत दिले जाणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण न्यूज पाहणार आहे, त्याचबरोबर न्यूजमध्ये जाहिरात पाहणार आहे, त्यानंतर वेबसाईट महाज्योतीची वेबसाईट कोणती तुम्हाला दाखवणार आहे, आणि जे ॲडव्हर्टाईज येत असतात बघा ते नोटीस बोर्ड ते तुम्हाला दाखवणार आहे, तिथून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता। ज्याप्रमाणे मराठा किंवा कुणबी विद्यार्थ्यांसाठी सारथी, त्याचप्रमाणे ओबीसी प्लस जे विजयंती त्यांच्यासाठी हे महाज्योती वर्क करते। न्यूज आहे बघा, 10,000 ओबीसी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मोफत प्रशिक्षण। महाज्योतीचे कार्यक्रम जेई, एमएचटी, सीईटी व नीटसाठी मार्गदर्शन केलं जातं, आणि टोटल मिळून हे वॅकन्सी 10,000 आहेत। ओके, तर महाराष्ट्र शासनाने ओबीसीच्या उत्थानासाठी स्थापन केलेल्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजे महाज्योती या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून राज्यातील 10,000 ओबीसी विद्यार्थ्यांना जेई नंतर एमएचसीईटी व नीट या स्पर्धा परीक्षाकरता मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे। यामुळे आता ओबीसीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा प्रवास सुकर होण्यासाठी किंवा सुकर होण्याची अपेक्षा आहे। त्यानंतर महाज्योती संस्थेचे मुख्य कार्यालय नागपूर येथे सुरू झाले, त्याचे विभागीय कार्यालय सुरू होणार आहे, शिनुसुद्धा आली पुणे या ठिकाणी त्याचे विभागीय कार्यालयसुद्धा होणार आहे, पण अद्याप तरी नाही जाईल, जे मेन हेड ऑफिस आहे त्याचं ते नागपूर या ठिकाणी आहे। त्यानंतर अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरता आवश्यक असणारे जे जेई, त्यानंतर महाराष्ट्र शासनाचे जे सीईटी व नीट या स्पर्धा परीक्षाकरता महागडे शिकवणी वर्ग लावण्याची आर्थिक परिस्थिती ओबीसी किंवा भटके विमुक्त जाती व 12 बलुतेदार आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नसते, म्हणजे ओबीसी प्लस एनटी या विद्यार्थ्यांना त्याची सुविधा नसते, म्हणून शिक्षणापासून वंचित राहतात, त्यासाठी त्यांनी महाज्योतीमार्फत हे उपक्रम राबवले। त्यानंतर महाज्योतीने हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम हाती घेतला आहे। 2022 होणाऱ्या परीक्षेकरता 10,000 ओबीसी विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देऊन त्यांना पूर्ण तयारी करून देण्याचा कार्यक्रम आखण्यात आला आहे। ओके, त्याच्याबाबतची माहिती ह्या ठिकाणी त्यांनी दिली। ओके, दुसरी एक ॲडव्हर्टाईज काही दिवसापूर्वी आली होती की ज्याप्रमाणे सीईटी वगैरे देतो आपण, त्यानंतर एमपीसी, यूपीसी, त्याचबरोबर पोलीस भरती पूर्व परीक्षांचा ऑनलाईन पूर्वतयारीसाठी नोंदणीसुद्धा एक उपक्रम राबवला होता, याचीसुद्धा मुदत चालली 25/12/2020 त्यांच्या वेबसाईटवर तुम्हाला अपलोड करायची। ही वेबसाईटची लिंक ह्या ठिकाणी किंवा तुम्हाला समोर स्क्रीनवर आहे, www.mahajyoti.org.in ह्या ठिकाणी। ओके, मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो, ज्यावेळी तुम्ही ही लिंक टाकता तर त्यासमोर तुम्हाला असं समोर तुम्हाला चित्र वगैरे दिसन। ओके, ह्या ठिकाणी त्यानंतर ह्याच ठिकाणी ओके ह्या ठिकाणी नोटीस बोर्ड आहे, याला क्लिक केल्यानंतर तुम्ही ह्या ठिकाणी असं ओपन होईल, तुम्हाला ज्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे तर त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता। उदाहरणार्थ ॲप्लिकेशन फॉर्म फॉर प्री पोलीस रिक्रुटमेंट ट्रेनिंग, ह्या ठिकाणी जर क्लिक केलं तर तुम्हाला समोर लगेच रजिस्ट्रेशन हा ऑप्शन दिसेल। त्या ठिकाणी तुम्ही जर ओबीसीमध्ये असाल किंवा एनटीमधील विद्यार्थी असाल, एनटीमध्ये म्हणजे विजय, नंतर एनटीबी, एनटीसी, एनटीडी याच्यामधील जे विद्यार्थी असाल तर तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता, तुम्हाला त्या ठिकाणी मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे। ओके मित्रांनो, छोटीशी न्यूज होती, तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा। जर व्हिडिओ ओके वाटला तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा। ओके,